शीतकालीन अधिवेशन के पहले विरोधी पक्ष की हुई पत्रकार परिषद में बात करते हुए विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि सबसे कम समय का अधिवेशन महाराष्ट्र में हो रहे हैं। अगर संसद के अधिवेशन ज्यादा समय के लिए चल सकते हैं, कई राज्यों को अधिवेशन ज्यादा समय तक चल सकते हैं, तो हमारे राज्य का अधिवेशन क्यों नहीं, ऐसा सवाल उन्होंने खड़ा किया। वहीं उन्होंने आरोप लगाया कि सरकार लोकतंत्र को खत्म करने का प्रयास कर रही है। उद्यापासन विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या सरकारच्या परंपरेप्रमाणे जितकी लहानात लहान अधिवेशन घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता येतील आणि जेवढी लोकशाही कुलूप बंद करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न या छोट्याशा अधिवेशनाच्या माध्यमातून केला जातोय। खरं तर संसदेचं अधिवेशन इतका काळ चालू शकतं, अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात, पण महाराष्ट्रामध्ये मात्र अधिवेशन घ्यायची मानसिकताच या सरकारची नाही। खरं म्हणजे या सरकारने लोकशाही बंद केली आहे। या सरकारमध्ये काय चाललंय, रोकशाही, रोक प्रत्येक गोष्टीला थांबवणे, रोकशाही आणि रोकशाही, रोक दोनच गोष्टी चालल्या, रोकशाही आणि रोकशाही, भ्रष्टाचाराने बरबटलेलं अशा प्रकारचं कारभार हा यापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेने कधीही पाहिलेला नाही। स्थगिती, खंडणी, वसुली, लूट, भ्रष्टाचार याचे जेवढे प्रकार आज या सरकारच्या काळात पाहायला मिळतात, एवढे यापूर्वी कधी पाहायला मिळाले नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, विरोधकांनी बोलू नये म्हणून विरोधकांची तोंड बंद करण्याकरता एक एक वर्षाकरता आमदारांना सस्पेंड करणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अक्षरशः काळीमा फासण्याचं काम या सरकारच्या दबावाखाली होत आहे। ज्या घटना घडल्या नाहीत त्या घटनांची कारणं सांगून आमच्या आमदारांना सस्पेंड केलेलं आहे।